नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलवर। मी सुबोध जाधव सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची सातवी पोएम 2.7 शी वॉक्स इन ब्युटी। अतिशय सुंदर अशी पोएम, या पोएमचं लिखाण केलं आहे जॉर्ज गॉर्डन बॅरॉन यांनी। ही कविता लिहिलेली आहे। जॉर्ज बॅरॉन यांचा जन्म झाला 1788 आणि मृत्यू झाला 1824 साली। बघा आता त्या लेखकाबद्दल माहिती दिलेली आहे, ती अभ्यासूया। जॉर्ज गॉर्डन बॅरॉन यांचा जन्म 1788 साली आणि मृत्यू झाला 1824 साली। ही वॉज नोन सिम्पली ॲज अ लॉर्ड बॅरॉन, वॉज अ फेमस इंग्लिश रोमॅन्टिक पोएट। एक फेमस असे ते रोमॅन्टिक पोएट होते, त्याचबरोबर ते सटॅरिस्ट पण होते। सटॅरिस्ट म्हणजे काय? ते उपहासात्मक लिहिणं, ओके, एखादी गोष्ट आहे त्याचा उपहास करून सांगणं, त्याला आपण काय म्हणतो सटायर। आणि हे सटायरिस्ट ते होते। ही अटेंडेड अ नंबर ऑफ स्कूल्स इन्क्लुडिंग द फेमस पब्लिक स्कूल। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा अटेंड केला, त्यामध्ये फेमस पब्लिक स्कूल असेल, त्यानंतर हॅरो अँड देन वेंट टू द ट्रिनिटी कॉलेज कॅम्ब्रिज। हॅरो या स्कूलमध्ये ते गेले, त्याचबरोबर ट्रिनिटी कॉलेज जे आहे केम्ब्रिजला ते सुद्धा, त्या शाळेतसुद्धा ते तिथे त्यांनी शिक्षण घेतलं। ॲट द एज ऑफ 21 ही स्टार्टेड अ टूर ऑफ युरोप। 21 वर्षाचे असताना त्यांनी युरोपचा टूर केला, युरोपला त्यांनी व्हिजिट दिली। अँड द ओरियंट आफ्टर विच ही कंपोज चाइल्ड हॅरॉल्ड्स पिलग्रिम्स। आणि तिथून आल्यानंतर त्यांनी एक कविता संग्रह कंपोज केला किंवा कविता त्यांनी लिहिल्यात। त्या बुकचं नाव आहे चाइल्ड हॅरॉल्ड्स पिलग्रिमेज विच मेड हिम इमेन्सली पॉप्युलर इन इंग्लंड। आणि त्यांनी जे हे बुक लिहिलं, कविता संग्रह लिहिला, त्यातून एक पॉप्युलर असे ते इंग्लंडचे पोएट झाले। शी वॉक्स इन ब्युटी ही जी पोएम आहे इज अ शॉर्ट लिरिकल पोएम, एक छोटंसं लिरिकल ती पोएम आहे। एक लिरिक्स अशी ती पोएम आहे। आणि या पोएममध्ये सेलिब्रेटिंग फीमेल ब्युटी यामध्ये एका महिलेची सुंदरतेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं। द पोएट सेलिब्रेट डिस्क्राइब्स अँड अननेम्ड वुमेन हु इज एक्सेप्शनली स्ट्रायकिंग। द पोएट डिस्क्राइब्स अँड अननेम्ड वुमन हु इज एक्सेप्शनली स्ट्रायकिंग। पोएट ज्या महिलेचं वर्णन करतोय तिचं नाव त्यामध्ये दिलेलं नाही, अननेम्ड म्हणजे तिचं नाव नाही सांगितलेलं, आणि एक्सेप्शनली म्हणजे अपवादात्मक अशी ती सुंदर महिला आहे। द पोएट डिस्क्राइब्स नॉट ओनली हर एक्सटर्नल अपिअरन्स, कवीने तिचं फक्त एक्सटर्नल अपिअरन्स सांगितलं नाही, तर बट ऑल्सो हर इनर गुडनेस आणि तिचं आत्मिक म्हणजे आंतरिक गुणसुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत। विच मेक्स हर सो कॅपिटिवेटिंगली अट्रॅक्टिव्ह। आणि हे जे गुण असतील त्याची एक्सटर्नल आणि इनर अपिअरन्स किंवा गुडनेस, ही काय करतात तिला मोहक बनवतात। कॅपिटिवेटिंगली म्हणजे मोहक, अट्रॅक्टिव्ह। बॅरॉन कम्पेअर्स हर टू द नाईट स्काय डिस्क्राइबिंग हर सिरीन अँड परफेक्ट ब्युटी। आता इथे काय केलं आहे बॅरॉनने, तिला एक नाईट स्कायसोबत काय केलं आहे तर कम्पेअर केलेलं आहे। आणि यातून काय दिसते, तिथं एक सिरीन आणि परफेक्ट ब्युटी आपल्याला दिसून येते। यातून आपला त्याचबरोबर सिरीन म्हणजे काय, प्रसन्न शांत अशी ती आपल्याला दिसून येते। कारण तिचं तिची जी कम्पॅरिझन आहे बॅरॉननं, ते कशासोबत केलेलं आहे तर नाईट स्कायसोबत केलेलं आहे। एका रात्रीचे जे काही अंधार असतो, स्काय असतं, तशा प्रकारे ती शांत आणि एक परफेक्ट सुंदर अशी ती आहे यातून आपल्याला दिसून येतं। अल्दो द पोएम इज जनरली थॉट टू बी लव पोएम, असं वाटतं आपल्याला की पोएम ही कसं आहे, एक लव पोएम आहे, प्रेम या प्रेमासंदर्भातली ही पोएम आहे। द पोएट नेवर ॲक्च्युली डिक्लेअर हिज लव फॉर दिस लेडी, परंतु या पूर्ण पोएममध्ये कवी जो आहे त्या महिलेबद्दल किंवा त्या मुलीबद्दल त्याचं प्रेम काय करत नाही तर एक्सपोज करत नाही, किंवा मग तो तिच्याबद्दल तिच्यावर जो प्रेम करतो आहे तो ते आपल्याला सांगत नाही। अतिशय छान अशी ही प्रेम पोएम आहे। तर आता आपण ती लाईन बाय लाईन काय करूया तर अभ्यासूया। चला तर मग सुरू करूया। शी वॉक्स इन ब्युटी, सदर पोएम ही काय करते, एका महिलेचं सुंदरता सांगण्याचं काम करते आहे, हे आपण बघितलं इंट्रोडक्शनमध्येच। तर पोएमला सुरू करण्या अगोदर त्या ह्या पोएममध्ये कुठल्या प्रकारचं रायमिंग स्कीम वापरलेलं आहे ते थोडक्यात बघूया। बघा पोएममध्ये आपल्याला दिसेल की रायमिंग स्कीम आहे ए
बी म्हणजे नाईट ब्राईट आणि ब्राईटचं सोबत होतं पुन्हा लाईट. स्कायज आईज आणि आईज पुन्हा डिनाईज सोबत आपला रायमिंग होताना दिसून येईल. म्हणजे रायमिंग वर्ड्स आहेत आणि रायमिंग स्कीम काय असणार आहे पोएमची, ए बी ए बी ए बी अशा प्रकारची रायमिंग स्कीम ह्या पोएममध्ये वापरलेली आहे. समजलंय? तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, पोएम रीड करूया आणि नंतर स्टांजा अभ्यास स्टांजा अंडरस्टँड करूया. तर सुरुवात करतोय मी स्टांजा नंबर वन. एकंदरीत तीन स्टांजा ज्या पोएममध्ये आहेत. नंबर वनचा स्टांजा जो आहे तो काय सांगतोय बघा. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क ब्राईट मीट इन हर अस्पेक्ट अँड हर आईज दस मेलो टू दॅट टेंडर लाईट विच हेवन टू गॉडी डे डिनाईज. आता या पोएम आता ह्या पोएमचे जी ह्या पोएममध्ये लेखक काय सांगतोय ते आता आपण बघूया. शी वॉक्स इन ब्युटी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या महिलेबद्दल ज्या स्त्रीबद्दल ज्या तरुणीबद्दल तो बोलतोय ती कशी आहे तर खूप सुंदर आहे आणि ज्यावेळेस ती चालते त्यावेळेस ती खूप सुंदर दिसते, खूप ग्रेसफुल खूप छान अशी ती दिसते. म्हणजे तिचे प्रत्येक मुवमेंट जी असेल ती कशी असेल तर खूप सुंदर अशा प्रकारची ती मुवमेंट आहे. लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज. आता या या लाईनमध्ये आपल्याला असं दिसतंय की सुरुवातीला तो कवी त्या स्त्रीला किंवा त्या तरुणीला काय म्हणतोय सुंदर असं म्हणतोय आणि त्याचबरोबर त्या सुंदर तरुणीची तो काय करतोय तर थोडक्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो कम्पेअर करण्याचं काम करतोय तो त्या सुंदर तरुणीला कोणासोबत तर एका रात्रीसोबत एका नाईटसोबत. पण ती रात्र कशी आहे क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्कायज. म्हणजे क्लाउडलेस म्हणजे काय कुठल्या प्रकारची नब कुठल्या प्रकारचे ढग कुठल्या प्रकारचं आभाळ हे काय नाही तर आकाशात नाही आणि पूर्णतः काय तर स्टारी स्कायज म्हणजे त्या आकाशामध्ये फक्त काय होत आहे तर चांदण्या चमकत आहे अशा प्रकारची जी रात्र असेल त्या रात्रीसोबत लेखक त्या तरुणीला त्या स्त्रीला काय करतोय तर कम्पेअर करत आहे. आता ही जी पहिली लाईन आहे पहिल्या दोन लाईन आहेत त्या कशाची एक्झाम्पल आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. सिमिली म्हणजे काय फिगर्स ऑफ स्पीच. ओके, त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ बघावा लागेल फिगर्स ऑफ स्पीचला स्पीचचा, त्यावेळेस तुम्हाला सिमिली म्हणजे काय चांगल्या प्रकारे कळेल. पण तरी थोडक्या सांगतो, दोन गोष्टीमध्ये कम्पॅरिझन होत असेल तर त्या आणि ॲज तसंच लाईक हे शब्द वापरले जात असतील तर ते म्हणजे सिमिली. इथे सिमिली आपल्याला दिसतो कारण लाईक ह्या शब्दाचा वापर झालेला आहे. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क ब्राईट मीट इन हर अस्पेक्ट अँड हर आईज. आता इथे कवी काय म्हणतो बघा, इथे आता आपण घेऊ शकतो अस्पेक्टचा अर्थ अपिअरन्स किंवा लुक्स किंवा चेहरा त्याचा आपण इथे अर्थ घेऊ शकतो. कवी ते म्हणतो की ज्या काही बेस्ट क्वालिटीज आहेत डार्कनेसच्या शेड जे डार्कनेसचं जे शेड असतील त्याच्या किंवा मग तसंच ब्राईट लाईटच्या जे काही शेड्स आहेत किंवा क्वालिटीज असतील त्या काय करतात तर त्या दोन्हीही मिक्स होऊन त्या युवतीच्या किंवा त्या स्त्रीच्या अपिअरन्सवर पडत आहेत, तिच्या चेहऱ्यावर किंवा मग तिच्या अपिअरन्सवर त्या पडत आहेत. त्यामुळे तिचा चेहरा जो आहे तो आणखीनच सुंदर दिसत आहेत किंवा मग चार्मिंग तो मोहक अशा प्रकारचा तो दिसत आहेत. विशेषतः तिचे डोळे अँड हर अस्पेक्ट्स तिचे विशेषतः डोळे कसे दिसत आहेत तर खूप सुंदर किंवा खूप चार्मिंग खूप मोहक ते दिसत आहेत. त्यानंतर पुढच्या ज्या दोन लाईन आहेत त्यामध्ये कवी काय म्हणतो बघा, दस मेलोड टू दॅट टेंडर लाईट विच हेवन टू गॉडी डे डिनाईज. गॉडी गॉडी म्हणजे काय दिलं बघा, ब्राईट अँड स्नोवी चमकदार. आता इथं आपण या दोन लाईनमध्ये समजू शकतो किंवा जे काही सॉफ्ट आणि स्मूथ कॉम्बिनेशन क्रिएट झालेलं आहे कशामुळं, डार्क शेड आणि ब्राईट लाईटचं त्याचं मिक्सरमधून आपल्याला काय होऊ शकतं तर आपण दिवसाच्या उजेडात हे मिक्सर काय करू शकत नाही आपण पाहू शकत नाही ते आपण दिवसा बघू शकत नाही. कुठलं मिक्सर, डार्क शेडचं आणि ब्राईट लाईटचं ते दिवसा आपण बघू शकत नाही कारण दिवसा सूर्याचा प्रकाश कसा असतो खूप चमकदार असतो आणि रात्रीच्या वेळी जे काही मिक्सचर आहेत क्रिएट झालेलं आहे कशाचं, डार्क शेड आणि ब्राईट लाईटचं तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये आपण ते बघितलं, ते शेड जे असतील ते मिक्सचर काय होऊ शकतं तर त्या युवतीला आणखीन सुंदर करण्याचं काम करतं आहे कधी रात्रीच्या वेळेस किंवा खूप मोहक ते दाखवत आहे बनवत आहे. ज्याप्रमाणे
आपण म्हणू शकतो की रात्रीच्या वेळी चांदण्या ह्या आकाशात सुंदर दिसतात, त्या त्या दिवसा सूर्याच्या प्रकाशात दिसू शकत नाही सुंदर, त्याप्रमाणेच इथे आपल्याला दिसतील की ती स्त्री सुंदर दिसण्याचं दिसत आहे. चला तर आता दुसऱ्या स्टांजाकडे आपण वळूया. चला तर मग दुसरा स्टांजा अभ्यासूया. सुरुवातीला रीड करतोय आणि नंतर एक्सप्लेन करतो. वन शेड द मोर, वन रे द लेस, हॅड हाफ इम्पियर्ड द नेमलेस ड्रेस, विच वेव्स इन एव्हरी रॅवन ड्रेस ऑफ ऑर सॉफ्टली लाइटन ओवर हर फेस, वेअर थॉट्स सिरीनली स्वीट एक्सप्रेस, हाऊ प्युअर हाऊ डेअर देअर ड्वेलिंग प्लेस. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता सुरुवातीच्या दोन लाईन बघा काय सांगतायत. वन शेड द मोर, वन रे द लेस, हॅड हाफ इम्पियर्ड द नेमलेस ग्रेस. याचा अर्थ असा होतो की एक शेड पण जास्त होतो आहे, म्हणजे जे काही ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेले पहिल्या स्टांजामध्ये कुठलं डार्क शेड आणि ब्राईट रेजचं, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की एखादा डार्क शेड जरी काय होतो जास्त होतो आहे, किंवा एखादा रेसुद्धा काय होतो कमी होतो आहे, एखादा लाईटची रे देखील काय होती कमी होत असेल, तर ती त्याचा परिणाम तिच्या सुंदरतेवर होईल होतो आणि तिची सुंदरता काय होऊ शकते तर खराब होऊन जाईल, किंवा मग ती खराब झालेली असेल. कवीला म्हणायचं आहे की जे काही काही ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं आहे ते पूर्णतः परफेक्ट आहे तिची सुंदरता, त्याच्या तिच्या सुंदरतेला, तिच्या ब्युटीला रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि यामध्ये जराही फरक किंवा डिफरन्स झाला तर तिची सुंदरता काय होऊन जाईल तर स्पॉइल होईल, किंवा मग ती खराब होईल. आता पुढच्या ज्या लाईन्स आहेत त्या बघूया. विच वेव्स इन एव्हरी रॅवन ड्रेस ऑर सॉफ्टली लाइटन ओवर हर फेस. याचा अर्थ असा आहे की त्या स्त्रीची जी सुंदरता आहे किंवा चार्मिंग ग्रेस आहे तो तिच्या ब्लॅक कलरच्या केसांमुळे आहे. रॅवन ड्रेस म्हणजे ब्लॅक कलरचे जे काही लॉक असतात केसांना, जे काही लॉक केलं असतं स्त्रियांनी, वेणी ज्याला आपण म्हणतो बघा मराठीत, ती जी काही वेणी, ती सुंदर केस जे असतील त्यामुळे ती खूप सुंदर दिसते, कारण ती खूप डार्क असे, रॅवन म्हणजे काही कावळ्यासारखी डार्क कलरचे तिचे जे केस आहेत आणि त्यामुळे ती सुंदर दिसते. आणि ते जे ब्लॅक कलरचे जे काही केस आहेत त्यांनीच तिच्या चेहऱ्याला डेकोरेट करण्याचं काम केलेलं आहे, व त्या तिच्या एक सॉफ्ट ग्लो देण्याचं काम त्या ब्लॅक हेअर्सने केलेलं आपला दिसून येतं, आणि त्यामुळे तिचा चेहरा आणखीन काय झाला आहे तर ब्राईट दिसण्याचं, तिथं ब्राईट तिथे दिसत आहे, किंवा मग एक लाईटन, सॉफ्टली लाईटन म्हणजे एक प्रकाश तिच्या चेहऱ्यावर दिसण्याचं काम आपल्याला त्या ब्लॅक केसांमुळे झालेलं आपल्याला दिसून येईल. शेवटच्या दोन लाईन. वेअर थॉट्स सिरीनली स्वीट एक्सप्रेस, हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस. आता इथे या दोन लाईनमध्ये कवी म्हणतोय की त्या स्त्रीचा जो काही चेहरा आहे तो तिला परीसारखा दाखवण्याचं काम करतोय. स्वीट एक्सप्रेस, सिरीन स्वीट एक्सप्रेस म्हणजे एक परीची उपमा कवीने दिलेली आहे, आणि ती एका परीसारखी दाखवण्याचं काम तिथून करतो, म्हणजे इतका सुंदर तिचा चेहरा आहे. यातून दिसतं की ती स्त्रीचे जे विचार किंवा थॉट्स आहेत ते काम आणि काइंड आहेत. त्याचबरोबर तिचा चेहरा सांगतो की ती किती प्युअर, आणि तिचा सोल, तिचा आत्मा जो असेल तो किती प्युअर आहे. तिचा तिची स्वतः तर खूप प्युअर आहे, त्याबरोबर तिचा आत्मासुद्धा कसा आहे खूप प्युअर आहे, आणि ती किती जास्त लविंग आहे. आणि यातून दिसतं की ती खूप कशी प्रकारची दिसते तर खूप लविंग, खूप इनोसंट या गोष्टीमुळे दिसत आहे. त्याचबरोबर तिचे जे काही विचार असतील ते कसे प्युअर आहेत आणि लविंग अशा प्रकारचे विचार असतील तर निश्चितच या प्युअर विचार जे असतात ते एका सुंदर विचारांचे सुंदर त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये एक सुंदर प्रकारचे विचार किंवा प्युअर असे लविंग थॉट्स तिच्या डोक्यामध्ये नेहमी चालत राहतात, किंवा मग तिच्या डोक्यात ते सुंदर आणि चांगले विचारच काय करतात तर राहतात. ड्वेलिंग प्लेस म्हणजे काय, राहण्याचं काम करतात. काय राहतात, एक चांगले विचार, स्वीट एक्सप्रेशन्स, त्याचबरोबर प्युअरनेस, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या तिच्या डोक्यामध्ये नेहमी राहत असतात आपण असं सांगू शकतो. इथे सेकंड स्टांजानंतर आपण थर्ड स्टांजा बघूया. शेवटचा स्टांजा बघूया. सुरुवातीला रीड करतोय. अँड ऑन दॅट चिक अँड ओवर दॅट ब्रो, सो सॉफ्ट सो काम येट इलोक्वेंट, द स्माइल्स दॅट विन द टिंट दॅट ग्लो बट टेल ऑफ डेज इन गुडनेस पेंट, अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो, अ हार्ट हुज लव इज इनोसंट. छानचा हा स्टांजा काय सांगितलेला बघा. अँड ऑन द चिक, चिक म्हणजे तिची गाल,
ऑन दॅट चीक अँड ओवर दॅट ब्रो, म्हणजे तिचे आयब्रोज असतील, आयब्रोजचा वरचा भाग म्हणजे तिचं कपाळ. सो सॉफ्ट अँड सो काम येट इलोक्वेंट, म्हणजे जे कपाळ असेल किंवा मग जे काही गाल असतील त्याचा जो भाग आहे तो कसा आहे, खूप शांत आणि क्वाईट निर्मळ असा तो आहे किंवा मग शांत प्रकारचा तो भाग आहे. येट एक्स इलोक्वेंट, इलोक्वेंट म्हणजे काय, एक्सप्रेसिव्ह. आणि तो जो भाग असेल तिचा जो काही चीक्स असतील किंवा गाल असतील किंवा मग आयब्रोज असतील ते कसे खूप एक्सप्रेसिव्ह अशा प्रकारचे आहेत आणि त्यामुळे ती खूप सुंदर आहे. शांत आणि आपण जर का म्हणतो स्थिर अशा स्वरूपाची ती आहे. द स्माईल दॅट विन्स द टिंथ दॅट ग्लो बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. आणि ती कशी आहे तर खूप अशी इनोसंट आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर तिची जी स्माईल आहे ती चांगल्या चांगल्यांचं काय करू शकते तर हृदय जिंकू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने भूतकाळामध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळेच ती इतकी सुंदर आतापर्यंत ती दिसते की मग आतापर्यंत आतासुद्धा ती तितकी सुंदर आहे. म्हणजेच तिने खूप लोकांचे हृदय जिंकले असतील किंवा तिच्या ज्या आयब्रोज असतील ती शांतता यामुळे सुद्धा ती काय आहे तर एक तिने आपलं भविष्य भूतकाळ जो आहे तो चांगल्या प्रकारे तिने जगलेला आहे. आणि ती खूप कशी आहे तर इनोसंट आणि लविंग अशा प्रकारची ती आहे. आणि ज्यावेळेस ती हसते त्यावेळेस ती चांग काय करू शकते तर खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे ती त्यामुळे त्यातून ती कोणाचंही काय करू शकते तर हृदय जिंकू शकते. आणि तिचा भूतकाळसुद्धा या गोष्टीमुळे कसा होता तर छान आहे. त्यानंतर शेवटच्या दोन लाईन बघा काय सांगितलेलं आहे. अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो, अ हार्ट हुज लव इज इनोसंट. आता इथे कवी म्हणतोय की तिचे जे आंतरिक मन किंवा माइंड आहे, इंटरनल माइंड किंवा मग आंतरिक मन, ज्या माइंड म्हणजे मन, इथं आपण असा अर्थ घेऊया, तर जे काही आंतरिक मन किंवा माइंड आहे ते पूर्णतः शांत आहे. त्यात कुठलीही हालचाल नाही, कुठल्या प्रकारची आपण म्हणू शकतो मूवमेंट तिच्यात नाही आहे. तिचे जे हृदय ते एक शांत अशा प्रकारचं तिचं आंतरिक मन आहे. तिचं जे हृदय आहे ते परफेक्ट प्लेस आहे कशासाठी, लव आणि इनोसन्ससाठी. म्हणजे तिचं जे हृदय आहे ते निश्चितच एक लव लवसाठी किंवा मग इनोसन्ससाठी एक परफेक्ट प्लेस आहे. अशा प्रकारे या पूर्ण स्टांजाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. आता या कवितेमध्ये कवीने काय केले, त्या महिलेची सुंदरता वर्णिले त्या महिलेच्या सुंदरतेचं वर्णन केलेलं आहे. त्या महिलेची सुंदरता, त्या महिलेची जी सुंदरता आहे किंवा त्या स्त्रीची जी सुंदरता आहे ती तिच्या आंतरिक सुंदरतेमुळे आहे. म्हणजे इंटरनल ब्युटी किंवा मग तिच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत गुड क्वालिटीज, त्यामुळेच तिची फिजिकल सुंदरता सुद्धा वाढलेली आहे. किंवा मग ती फिजिकली सुद्धा काय दिसते तर खूप ब्युटिफुल दिसते, कारण ती आंतरिक कशी आहे तर सुंदर आहे. त्यात तिच्याकडे ज्या चांगल्या प्रकारच्या गुड क्वालिटीज आहेत, जसं काम असणं, सॉफ्ट असणं, इलोक्वेंट असणं, एक स्माइली फेस ठेवणं, त्यामुळेच ती काय होती तर सुंदर दिसत आहे. इथे आपली पोएम काय होऊन जाते, संपून जाते. मला वाटतंय तुम्हाला समजलेलं आहे. काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चितच कळवा. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट विसरायचं नाही. सबस्क्राईब इज इम्पॉर्टंट. थँक्यू अँड टेक केअर.